ज्वाला सी जलती है आंखों में जिसके ही दिल में तेरा नाम है, परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है। धरती अंबर सितारे है उसकी नजरें उतारे, डर भी उससे डरा रहे जिसकी रख। संदीप खामकर जी है हमसे फैमिली फ्रेंड है, पहिल्यांदा त्यांची ओळख झाली 2021 एका शो मध्ये, ते जज म्हणून आले आणि नेहमीप्रमाणे मला वाटलं ते एक सिंगर आहे। सो आय वॉज सिटिंग इन द ऑडियन्स आणि मी त्यांना ऐकत होते, त्यांची गाणी सुरू झाली अँड देन आय वेंट इन टू ॲब्सोल्यूट डिसबिलीफ, कारण ही हॅज दिस युनिक टॅलेंट आणि ते टॅलेंट अशी आहे की ही सिंग्स इन बोथ व्हॉइसेस मेल अँड फिमेल। आणि ते जे गाणी ऐकल्यानंतर मी एवढी म्हणजे असे मी ऐकलंय आय हर्ड अबाउट 2-3 सिंगर्स जे असे मेल आणि फिमेल दोन्ही व्हॉइसेस मध्ये गातात, पण स्पेसिफिकली यांचा जो व्हॉइस होता फिमेलचा व्हॉइस अँड मेलचा व्हॉइस एवढा सुंदर होता की आम्ही सगळे तिथे जे बसलेले वी वेर ऑल सरप्राईज। प्रोग्राम संपल्यानंतर आमची ओळख अजून झाली आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं की नक्कीच मी तुम्हाला GDC मध्ये बोलवणार आणि ही सेड येस मॅडम नक्कीच मी येणार। हे आहे 2021 गोष्ट आणि गेल्या आठवड्यात मी त्यांना कॉल केला, संदीपजी GDC मध्ये आमचं मराठी वाङ्मयाचा प्रोग्राम आहे आणि मला पाहिजे की तुम्ही हा प्रोग्राम मध्ये आले पाहिजे आणि तुमची जे युनिक टॅलेंट आहे ते तुम्ही आमच्या स्टुडंट समोर तुम्ही ते दाखवा। विदाउट अ मोमेंट्स हेजिटेशन ही सेड येस मॅडम मला लक्षात आहे मी तुम्हाला त्यावेळेस प्रॉमिस केलेलं आणि मी नक्कीच येणार अँड टुडे वी आर हिअर विथ अस। त्यांची जे टॅलेंट आहे त्यांच्यासाठी त्यांना खूप सारे अवॉर्ड भेटले, हीज गॉट दिस युनिक टॅलेंट अवॉर्ड फ्रॉम न्युमरस ऑर्गनायझेशन अँड ही इज कॉल्ड स्पेसिफिकली फॉर दिस युनिक टॅलेंट। तर थोड्या वेळात आपण त्यांना नक्कीच ऐकू आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की आपली जी मुलं आहेत ते सगळे खूप एन्थुझियास्टिक आहे तुम्हाला ऐकायला, तर त्यांनी त्याप्रमाणेच ट्रॅक सिलेक्ट केली आहे, तर इन सम टाइम वेन यू हिअर हिम यू विल अंडरस्टँड व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट। सो वॉर्म वेलकम टू संदीपजी, इज अकंपनीड बाय बेटर लक इन वाइफ। थँक्यू सो मच तुम्ही आले इथे आणि आजचा कार्यक्रमाची जे पूर्ण ऑर्गनायझिंग पार्ट आहे डॉक्टर सूर्यकांत पोवार तुमचे खूप खूप आभार आणि आय एम व्हेरी हॅपी फॉर वंडरफुल ऑर्गनायझिंग द एंटायर मराठी वाङ्मय टीम, आपली इंटर्नची खूप चांगलं तुम्ही केले आणि बेस्ट विशेस टू ऑल, थँक्यू सो मच। कसे आहात सगळे? खूप छान वाटलं, एकदम जुन्या आठवणी ताज्या केल्या का तुम्ही लोक, खूप बरं, खूप एन्जॉय केलं आणि सगळ्यात प्रथम पुन्हा एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, त्यांनी इथे परफॉर्म केले एवढे सुंदर सुंदर आणि सर्वप्रथम डिंपल मॅडमचे खूप खूप आभार आपण या ठिकाणी मला बोलावलं त्याबद्दल। प्रयत्न करतो, मॅडम जर सांगितलं होतं की मी दोन्ही व्हॉइसमध्ये गातो आणि प्रयत्न करतो तुमच्यासमोर एक, ठीक आहे।
थँक यू, धन्यवाद. I'm not afraid.